हे दोन लंबक आहेत, ही फ्रेम आहे, लाकडी बेस आहे, लाकडी फ्रेम आहे, स्टँड आहे आणि एक लंबक जास्ती लांबीचा आहे, एक कमी लांबीचा आहे. आपण जास्ती लांबीच्या लंबकाला ऊर्जा दिली आणि तो आपण ऑसिलेट केला, आंदोलन केलं, तर असं दिसतं की हा दुसरा पेंडुलम हाला लागला, कारण ह्यानी त्याला ऊर्जा दिली. पण ही ऊर्जा देतो तेव्हा ती परत पण घेतो आणि हा थांबला. बघा, हा इथे थांबला आहे, पुन्हा चालू होतो आहे आणि पुन्हा तो मॅक्झिममला जातो आहे आणि परत तो थांबतो आहे. या इथे तुम्हाला असं दिसलं तो थांबला. बघा, या ठिकाणी ही देवाणघेवाण जी होते ती फार थोडी होते, कारण त्या लंबकांची लांबी ही सारखी नाही आहे, फार वेगळी वेगळी. पण जर दोन लंबक आपण समान लांबीचे घेतले आणि त्यातल्या एकाला आपण सोर्स केला आणि एकाला रिसिव्हर केला, तर फार गमतीशीर घटना बघायला मिळते. समजा मी या लंबकाला ऊर्जा दिली आणि चालू केलं, इथे असं बघायला मिळेल की ह्याच्या आंदोलनामुळे हा फर्स्ट पेंडुलम आहे आणि हा सेकंड पेंडुलम आहे. आता सेकंड पेंडुलमचा आयाम किंवा ॲम्प्लिट्यूड हा वाढत चालला आहे आणि फर्स्ट पेंडुलमचा आयाम हा कमी होत चालला आहे. नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की हा सेकंड पेंडुलम आता मॅक्झिममच्याकडे चालला आहे, जास्तीत जास्त आयामाने तो आंदोलन करतो आहे आणि पहिला पेंडुलम हा कमी कमी अंतर काढतो आहे. बघा, पहिला पेंडुलम जवळजवळ थांबायला आला आहे आणि त्याची आता हालचाल परत वाढते, त्याचा आयाम वाढतो आहे. बघा, आणि ह्याचा आयाम कमी होतो आहे. बघा, या ठिकाणी नीट निरीक्षण करा, असं दिसेल की हा पेंडुलम आता कमी कमी आंदोलन करतो आहे आणि हा वाढतो आहे. हे असं चालत राहील आणि असा एक क्षण येईल की ज्याला हा लंबक संपूर्णपणे थांबेल. बघा बरं, हा लंबक थांबायला आला आहे. बघा, थांबला. आता परत हा लंबक चालू येईल, कारण काय, याची ऊर्जा याला मिळते आणि हा लंबकाचा आयाम कमी कमी होत जाईल आणि याचा वाढत जाईल आणि वाढून वाढून शेवटी मॅक्झिमाला गेला की परत तो कमी होतो आणि ही देवाणघेवाण ही खूप काळापर्यंत चालू राहील. खूप खूप काळाने धोरणे थांबतील, कारण त्याला हवेचा विरोध आहे. पण या इथे तुम्हाला एक घटना बघायला मिळते, त्याला म्हणतात रेझोनन्स, स्वस्पंदन. आणि हे रेझोनन्स जे आहेत हे निसर्गामध्ये फार महत्त्वाचे, फार महत्त्वाची घटना आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन लंबक सारख्या लांबीचे असले तरच हे बघायला मिळतं. जर आपण तीन लंबक घेतले आणि त्यातल्या एकाला आपण ऊर्जा दिली आणि दोघांना रिसिव्हर बनवलं, हे दोन ग्राहक आहेत आणि हा ऊर्जेचा स्रोत आहे आणि ह्याला आपण ऑसिलेट केला, तर आता फार गमतीची घटना घडते. हे दोन्ही लंबक एकाच वेळे मागे पुढे होत आहेत, त्याला आपण इन फेज म्हणूया. समान गतीने हालत आहेत ते आणि आता दोन्ही थांबले. बघा, थांबत आले, थांबले, आता पुन्हा ते हाला लागतील आणि त्यांचा ॲम्प्लिट्यूड परत मॅक्झिममकडे जाईल. बघा, पुन्हा एकदा बघा, ते हालत आहेत, त्यांचा आयाम आता जास्तीत जास्त होतो आहे, उच्चतम गेला आहे, मॅक्झिममला गेला आहे, परत तो थांबले आहेत. बघा, स्टॉपला आहेत. हे असं चालू राहील आणि मधला पेंडुलम मागे पुढे हलत जाईल, कारण तो आपली 100% ऊर्जा देऊ शकत नाही, कारण त्यांची लांबी अलग आहेत. पण जर आपण असं केलं की मधला पेंडुलम स्थिर ठेवला आणि दोन पेंडुलमला आपण गती दिली आणि ती एकाच दिशेने दिली इन फेज, तर काय होतं. बघा, इन फेज दिल्यावर आता मजेशीर घटना अशी घडते की मधला पेंडुलमचा ॲम्प्लिट्यूड वाढतो आहे. हा बघा, वाढला आणि आता तो कमी होतो आहे आणि आता जादू. बघा, मधला पेंडुलम थांबला. बघा, हा मधला पेंडुलम थांबला, आता परत हालतो आहे, तो परत मॅक्झिमाला जाईल, पुन्हा कमी होईल आणि थोड्यानं तो पुन्हा थांबेल. बघा, थांबलं. हे असं का घडतं, तर त्याच्यामध्ये ऊर्जेची देवाणघेवाण होते आणि हे दोन स्रोत याला ऊर्जा देतात आणि परत घेतात. पण जर मी मधला पेंडुलम स्थिर ठेवला, एक पेंडुलम, एक लंबक मी मागे नेला
आणि एक लंबा मी पुढे नेला आणि दोन्ही एकदम सोडले. तर मला असं दिसतं की आता मधला लंबक अजिबात हालत नाही आहे, एकदम एका जागी स्थिर आहे. याचं कारण काय तर त्याला हा पण ऊर्जा देतो आहे आणि हा पण ऊर्जा देतो आहे, पण त्यांची फेज, त्यांची गतीची अवस्था जी आहे ती विरुद्ध आहे. त्यामुळे त्याला इकडनं पण ऊर्जा मिळते, इकडनं मिळते आणि दोन्ही डिस्टर्बन्स एकमेकांना नलिफाय करतात, कॅन्सल करतात, म्हणजे त्यांचा परिणाम शून्य होतो. हे आपण गणिताने सांगू शकतो की या पहिल्या पेंडुलमने त्याला वाय वन इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी आणि वाय टू इज इक्वल टू मायनस ए साईन ओमेगा टी. हे मायनस साईन म्हणजे काय, 180 डिग्री आउट ऑफ फेज, म्हणजे त्याच्या विरुद्ध गतीच्या स्थितीमध्ये आहेत म्हणून. आणि वाय वन प्लस वाय टू इज इक्वल टू झिरो फॉर ऑल टाईम टी, जे तेव्हा कोणत्याही वेळेला टाईम टीला हा मधला पेंडुलम शून्य गतीमध्ये असेल. आणि आपल्याला असं दिसतं की मधला पेंडुलम अजिबात हालत नाही, कारण हे दोन लंबक हे आउट ऑफ फेज आहेत, विरुद्ध दिशेमध्ये हालचाल करतात. हा एक अतिशय गमतीशीर प्रयोग आहे आणि याच्यातनं आपण रेझोनन्स आणि फोर्स व्हायब्रेशन्स, कपल्ड ऑसिलेटर असे अनेक प्रयोग करू शकतो. एखाद्याला असा पण प्रयोग करता येईल की ज्यामध्ये दोन पेंडुलम स्थिर आहेत आणि तिसराच पेंडुलम सोडला आहे, मग तो याला ऊर्जा देईल, याला ऊर्जा देईल, मग तो हा पिकअप करेल, हा पिकअप करेल, एका वेळेला हा मॅक्झिमाला जाईल, हा परत झिरो राहील, अशा अनेक घटना बघायला मिळतात. धन्यवाद.